अतिशय अमानवीय पद्धतीने बुलढाणा पोलिसांनी या ठिकाणी मारहाण केली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी याचा जाब दिला पाहिजे. बुलढाणा पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर शांततेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर प्रचंड असा लाठीचार्ज केला. म्हाताऱ्या लोकांना मारलं, महिलांना मारलं. बुलढाणा पोलिसांनी कुणाच्या इशाऱ्यावरून हे केलं? हे सरकार तालिबानी सरकार आहे का? आम्ही शांततेच्या मार्गाने कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करत होतो. तुम्ही सगळे पत्रकार तिथे होते. परंतु अतिशय अमानवीय पद्धतीनं बुलढाणा पोलिसांनी या ठिकाणी मारहाण केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी याचा जाब दिला पाहिजे. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर निलंबन केलं पाहिजे. एक आजोबा त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आहेत. एक आजोबा लाठीचार्ज मध्ये जखमी अवस्थेत आहेत, बेशुद्ध आहेत. आणि पत्रकारांना सुद्धा मारहाण केली. लाज वाटली पाहिजे इथल्या पोलिसांनी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.